आणि आता टॉप 9 मध्ये जाणून घेणार आहोत मोठ्या घडामोडी. मगावला गेले मला सांगितलं नाही, उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांची गुगली घेतली. विधान भवन परिसरामध्ये ठाकरे बावनकुळे यांच्यात भेट. शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजितदादांचा विरोध होता. ताजच्या लिफ्टमध्ये शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही असं दादांनी मला सांगितलं. संजय राऊतांचा दावा. पासून ते सगळे प्रमुख ताज लँडशन मधल्या एका बैठकीत त्यांनी ते मला खाली लिफ्ट मधन उतरल्यावर खाली पकडून सांगितलं, बघा एकनाथ शिंदेच्या हाताखाली मी काम करणार नाही. समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा. पिकांवर नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर. उद्धव ठाकरे यांची शिंदेवर टीका. उद्धवावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे लोकांच्या घरादारावरती, शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. शेतकऱ्यांच्या दरम्यान बीएमसीवर जेसीबी चालवणाऱ्यांना ट्रॅक्टर आणि बीज कॉम्बर मधला फरक काय करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. त्यांना तो ट्रॅक्टर कसला होता हे पहिले त्यांनी माहिती घेतली पाहिजे होती. तो बीच कॉम्बर होता. हे दुर्दैव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती. प्रसाद लाड संजय राऊतांविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा करणार. क्रिस्टल कंपनीवरील राऊतांच्या आरोपांनंतर प्रसाद लाड आक्रमक. राऊतांना उत्तर देताना प्रसाद लाड यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर. उधळलेला रेडकू असतो ना त्याला भाल्यानी मारायचा असतो, त्यामुळे उधळलेल्या रेडकूला आता भाल्यानी मारण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आक्रमक भूमिका आहे. उद्धव ठाकरेंनी लंडन मध्ये इकबाल मिर्ची सोबत डिनर केलं. ठाकरेंचे मिर्ची सोबत संबंध काय ते सांगा, नाहीतर फोटो जारी करणार. नितेश राणेंचा मोठा आरोप. ठाकरेंनी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी सांगावं की लंडन मध्ये इकबाल मिर्ची राहत असताना त्यांच्या बरोबर ते जेवले होते की नाही, मग पुढचा पुरावा आणि फोटो मग मी जाहीर करतो. माजी आमदार राजेश क्षीरसागर वादाच्या भोवऱ्यात शेजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप. व्हिडिओ व्हायरल. तक्रारीनंतर पोलीस गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप. क्षीरसागर यांच्या घरातील वारंवार होणाऱ्या पार्ट्यांचाही शेजाऱ्यांना त्रास. नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडायला शरद पवारांची सहमती. राष्ट्रवादी आग्रही असली तरी जागा शिवसेनेसाठी सोडली. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांची माहिती. आणि त्यांचं जे आत्ताचं जे आंदोलनासाठी आलेले त्यांच्याबरोबर शिवसेना कंटिन्यू आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर सहभागी बनवणार. नाशिकची जागा ही नाशिकलाच राहणार आहे, त्यामुळं नाशिकची जागा शिवसेना कशी लढवेल या दृष्टिकोनातून तर आमचं नियोजन झालेलं आहे. सदावर्ते प्रणित एसटीचा पॅनल रद्द करा. अनिल परब यांची विधान परिषदेत मागणी. सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीमुळे एसटीची बँक देशोधडीला लागल्याची टीका. जे आदेश दिलेले या आदेशाचं पालन करून आपण चौकशी करून या बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावरती प्रशासक आपण नेमणार का?